नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहे सगळेजण? तर आता वाजले आहेत सकाळचे 6:30 आणि ते चाललेले आहे आमची तरकारी काढायची, म्हणजे भाजीपाला शेतातला ताजा ताजा काढायचा चाललेला आहे. तर हे कशासाठी? तर आज आहे आमच्या गावातला आठवडे बाजार, तर त्यासाठी चाललेली आहे तयारी. इथे माझी आणि आईंची चाललेली आहे मिरची तोडायचं काम. तर जेवढा आपण ताजा आणि फ्रेश फ्रेश माल घेऊन जाऊ तेवढा पटकन विकलाही जातो आणि गिराईकही पटकन लागतं त्या ह्याला भाजीपाल्याला. त्याच्यामुळं मग आम्ही ताजा ताजा तोडतो आहे. तर आणि अन्नसुद्धा आलेले आहेत भाजीपाला काढू लागायला, त्यांचं चाललेलं आहे वांगी तोडायचं काम आणि आम्हा दोघी सासूनांचं चाललेलं आहे मिरची तोडायची लगभग. तर अन्नांची वांगी तोडून झालेली होती आणि आम्हाला मिरची तोडायला मदत करू लागत होते. माझी काही झोप झाली नव्हती सकाळी लवकर उठल्यामुळं, तर मग मी ते डोळे चोळत होते आणि आई हे कोथिंबीर उपटत होत्या बाजारला नेण्यासाठी. तर बघा इथे अण्णा आम्हाला मिरची तोडू लागत आहेत आणि आई अण्णांना सांगत होत्या की इथे 2 ते 3 झाडं रोगट झालेली आहेत मिरचीची, तर मग त्यांना औषध मारावं लागेल किंवा ते गोजा झालेला रोग आहे तर ते झाडाच्या फांद्या तोडाव्या लागतात, कारण त्याला औषध मारलं तर ते काही व्यवस्थित होत नाहीत. इथं आमचा भाजीपाला काढून झालेला आहे. आता इथे नियोजन चाललेलं आहे की कोण काय काय घेतं आहे. तर इथे आईंनी मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मग राहिलेलं आम्ही दोघंजण घेऊन जाणार आहोत पाठीमागून. तर इथे बघा, हे आहे गवार, टोमॅटो आणि मिरच्या, हे मी घेऊन जाणार आहे या अन्न घेणार आहेत मुळे. तर बघा आता आपला भाजीपाला काढून झालेला आहे. घरी आल्यानंतर ना आई ते मुळे धुत आहेत, तोपर्यंत अण्णांनी गाय पाहण्याला घेतली होती कारण ती अजून दूध काढायची राहिली होती. आता वाजलेले आहेत 7:30, तर 1 तासापर्यंतमध्ये आमचं सगळं काही भाजीपाला वगैरे काढून झाला. मी अलीकडच्या पांढऱ्या गायची धार काढून घेतली होती आणि मग माझं आवरायला गेले होते कारण आज बाजारला मी जाणार होते. मग आईंनी बाकीच्या गायांची दूध काढून घेतली आई आणि अण्णांनी, आणि इकडे मी अण्णांसोबत चाललेली आहे आता गावामध्ये. तर अण्णा दूध घालायला डेअरीवरती जाणार होते आणि मी बाजारामध्ये जाणार होते. तर निघालो आता आम्ही. तर दर आठवड्याला बाजार असतो गावामध्ये, तर मग बरेचसे शेतकरी तिथे येतात. तर आम्ही ते मध्येच थांबलो होतो कारण की दुधाचं ते लाभलेलं होतं, तर त्यांना दूध द्यायला आणणं गेले होते. त्याचबरोबर गावातल्या शाळेतला विद्यादान प्रशालेचा गणपती विसर्जनाचा कार्यक्रम होता, तो इथे चाललेला होता आणि आम्ही बाजारामध्ये निघालो होतो. तर हा बघा, हा आहे आमच्या गावातला आठवडे बाजार. इकडे अजून काही गिऱ्हाईक आलेलं नव्हतं आणि मी ते पोचल्यानंतर ना मग सगळा भाजीपाला खाली करून घेतला होता गिऱ्हाईकांना दिसेल असा. आणि आता गिऱ्हाईकसुद्धा यायला लागले होते. मी इथे भाजी विकायला बसलेली आहे. खूप छान वाटतं जेव्हा आपण आपल्या कष्टाचा माल आपण स्वतःच्या हाताने विकतो आणि त्याचा मोबदला आपल्या प्रत्यक्ष हातामध्ये मिळतो तेव्हा. तर इकडे बघा, सगळी भाजी घेण्यासाठी सगळे गिऱ्हाईक यायला लागले होते. आता गर्दी होत चाललेली होती. माझी भाजी विकून झाल्यानंतर ना मला अंगणवाडीतल्या स्वराज्या बाईंनी बोलवलं होतं मॅडमनी, तर मग मी गेले होते. तर इथे त्यांची चालू होती शिक्षक दिनाची तयारी करायचं, कारण शिक्षक दिन हा होऊन गेला होता पण त्यांच्या शाळेमध्ये तो सेलिब्रेट केला नव्हता, तर तो करायचा होता. मग माझं तिथलं काम आवडल्याच्या नंतर ना मी पुन्हा बँकेकडे चालले होते कारण की बँकेमध्ये थोडंसं काम होतं. हा बँकेपासला गणपती बाप्पा आहे तिथल्या मंडळाचा. खूप छान सिम्पल आणि साधी सजावट होती पण खूप छान वाटत होतं ते. तर हे आहे आमच्या इथल्या बँकेत मी इथं आले होते बॅलन्स चेक करायसाठी. आणि ही आहे आमच्या गावातली सेंट्रल बँक ऑफ इंडिया. त्यानंतर माझं तिथलं सगळं काम झाल्याच्या नंतर मी घरी निघाले होते कारण की खूप छान वाटतं जेव्हा इतर गोष्टींपेक्षा आपण आपल्या कष्टाचा पैसा जेव्हा मिळवतो, जेव्हा आपल्या मेहनतीचा पैसा प्रत्यक्ष आपल्या हातामध्ये येतो, तो आनंद खूप छान असतो. तर इकडे बघा, हे आहे अडुळशाचं झाड. अडुळसा म्हणजे हे एक आयुर्वेदिक असं वनस्पतीचं झाड आहे. तर याचा उपयोग जास्त काढा खोकल्यासाठी काढा केला जातो. तर मी आता तो घेतलेला आहे. थोडाफार बाजार घेतला स्वरासाठी काही खाऊ वगैरे घेतले. तर बाजारामधून येताना मी बॉबीचे पॉकेट घेऊन आले होते. तर ते घरी आल्यानंतर तळले, आता तो स्वराज खात होता. काय होतं की विकतच्या बॉब्या घेतल्यानंतर त्या तेलामध्ये तळलेले असतात, तर मग मी तुपामध्ये तळून त्याला दिल्या. तर इतक्या काय तो सारा खाणार नव्हता, तरी पण तो म्हटलं की सगळ्या तळ, पण मी कसं तळलं थोडंसं तळून त्याला दिलं.
काय काय खातोय तू? खाऊ काय खाऊ दाखव. बॉबी 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 खातोय भाजी. बघित नाही खायची का बर? तिखट लागेल म्हणून सांग. तिखट लागेल म्हणून या खायला म्हणा सगळ्यांनी. त्यांना बोलू जेवायला म्हणा. सगळे बॉबी खाल्या. सांग पटकून ये वर. बाय बाय. आम्ही बॉबी खातो म्हणून. तुम्हाला खायला यायची का? आमच्याकडे बॉबी आहे म्हणून. गुड नाईट कर आता. गुड नाईट नाही आता. गुड आफ्टरनून. बरं चला बाय बाय.